धन्यवाद. हे सगळं ना खूप सोपं आहे. आता काय झालं आहे की जरा वर्जन बदललं आहे यूट्यूबचं, म्हणून पूर्वीसारखी पद्धत नाही आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला? मी मागे जाते आहे. मी आता गॅलरीमध्ये जाणार. गॅलरीमध्ये जिथे मी व्हिडिओ करून ठेवलेला आहे तिथे लेफ्ट साईडला शेअरिंगचं आहे. आता इथे तुम्हाला दिसेल यूट्यूब दिसतं आहे. आपण जसं आपला व्हिडिओ इतर ठिकाणी शेअर करतो व्हॉट्सअपला वगैरे वगैरे, तसं ते यूट्यूबला शेअर करायचं. आता तुम्हाला दिसतं आहे बघा, हे थोडं वर घ्या. वर घेतल्यानंतर इथे माझं नाव येतं आहे, तुमचं नाव येईल आणि मग तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते सगळं इथे लिहू शकता. आता समजा मी लिहिलं आहे वर्क फ्रॉम होम. आज तारीख आहे 19 जून. तर मी तारीख घालते 19/6/2020. आता इथे परत लिहिते मी बाय विद्या आहेर. हे झालं. इथे माझ्या शाळेचं नाव टाकते. आपली इच्छा, आपण काही टाकू शकतो कसंही. बाबासाहेब साहेब आंबेडकर नंबर 1 झालं. आता हा हे माझं सगळं लिहून झालं. आता इथे अपलोडचं बटण आहे, अपलोडला टच केलं की तो व्हिडिओ अपलोड होईल आणि 5 मिनटात किंवा अगदी छोटा असेल तर 2-3 मिनटात तो रेडी होतो जायला. समजा आपलं काही चुकलं तर नंतर आपल्याला एडिटही करता येतो. मी आता हा अपलोडला ठेवला व्हिडिओ, अशा पद्धतीने मला दिसणार ते. झालं पण 30%, 35% झाला. असं फटाफट होतं, वेळ नाही लागत त्याला. थोडा व्हिडिओ पहिला माझा फार मोठा होता व्हिडिओ, 20 मिनटाचा, कारण पहिला दिवस होता, शाळेचा ओपनिंग होतं, मला सगळ्या सूचना द्यायच्या होत्या त्यामुळे. ओके रेडी. करा ना असं, आपण किती मेहनत करतो, फक्त आपण प्रूफ नाही ठेवत. आता हे सगळं ना मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलं आहे, करते आणि बोलते सुद्धा. असंच मी माझ्या पालकांना व्हॉट्सअप कसा वापरायचा ते पण सांगत असते. त्यांच्यासाठी पण असे छोटे छोटे व्हिडिओ बनवते, कारण ते म्हणत असतात की आम्हाला सांगा वगैरे असं. मग आपल्याला त्या पद्धतीने पण मुलांना मार्गदर्शन करता येतं अगदी. आता छान आहे, बनवा व्हिडिओ पहिला स्वतःचा मस्त मस्त. तुम्ही बनवले पण असतील. ओके थँक्यू.